नमस्कार, मी स्नेहा, परब किचन मध्ये आपले स्वागत। कोंबडी वड्याच्या भाजणीच्या पिठाची रेसिपी तर तुम्ही नक्कीच पाहिली असेल। त्या पिठाचे आता कोंबडी वडे कसे करायचे, चला पाहूया। वेळ न दळवता जाऊया आपण परब किचन मध्ये। भाजणीचे वडे करता आपण हे पाणी घेतलंय तापून। पाणी तापून घेतल्यामुळे मीठ पण येतं आणि वडे चांगले फुगतात। तळण्याकरता तेल घेतलेलं आहे आपण, चवीपुरता मीठ घेतलं आहे। आणि ही आपण जी वड्याची भाजणी आहे खमंग, त्याचं मी पीठ घेतलं आहे। आपलं सर्व प्रमाणाने 2 किलोचं पीठ झालं होतं, त्यातलं मी मला लागेल तेवढं घेतलं आहे, कारण आपल्याला 2-3 रविवार हे पीठ पुरवायचं आहे। आपण आता हे पीठ मळून घेणार आहोत। मी हे पीठ आपलं चाळून वगैरे व्यवस्थित घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये काही टाकायचं नाही आहे। गेल्या वेळेला आपण जे वडे केलेले त्याच्यामध्ये मी कसुरी मेथी हातावर चोळून, तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता। आणि तो मसाला मी वेगळा भाजलेला, पण ह्या पिठामध्ये आपण भाजलेला आहे। छान असा सुगंध सुटला आहे, जेव्हा हे मी घरघंटीवर दिलं तेव्हासुद्धा छान सुगंध सुटलेला। ह्यामध्ये आपण मीठ घालूया। आता ह्यामध्ये आपण थोडं लागेल असं गरम पाणी घालायचं आहे आणि चमच्याच्या साह्याने ढवळून घ्यायचं आहे। पाणी गरम आहे, खूप गरम आहे। गरम पाणी घेतल्याने आपले वडे छान फुगतात। आता आपल्याला हाताला सोसेल असं आपण हळूहळू पीठ मळून घ्यायचं आहे। थोडं घट्टच मळायचं आहे, पाणी गरम वापरल्यामुळे थोडासा चटका बसतो आहे। हळूहळू आपण हा पूर्ण गोळा एकत्र करून घ्यायचा आहे। आमची आई सकाळच उठून हे पीठ मळून ठेवायची, मग सगळं जेवण होईपर्यंत, म्हणजे चिकन वगैरे मटण होईपर्यंत हे पीठ चांगलं वेळायचं। म्हणून हे गरम पाण्यात उठल्या सकाळी 7 वाजता पीठ मळायची। असं आपलं हे पीठ आता सगळं एकत्र झालेलं आहे। तांदळाचं पीठ असल्यामुळे आपल्या परातीला अजिबात पीठ चिटकत नाही। ह्यामध्ये काही लोक गव्हाचंही पीठ घालतात। आपण पहिले जे वडे बघितलेले आहेत परब किचनवर, त्याच्यामध्ये मी पीठ घातलेलं आहे गव्हाचं। गव्हाच्या पीठाने आपल्या वड्यांना थोडा सॉफ्टपणा येतो। तुम्हाला आवडत असेल तर गव्हाचं पीठ घाला, पण हेही वडे छान असे खुसखुशीत आणि आतमधून सॉफ्ट होतातच। या पिठाची तुम्ही थालीपिठासुद्धा बनवू शकता। थोडंसं चमचाभर तेल लावते मी। आता थोडं मी कडक मळलं आहे पीठ। अर्ध्या तासानंतर थोडंसं पीठ आलं की सैलसर होईल, जेणेकरून आपले वडे छान थापायला होतील हाताने। आणि हे पीठ आपण अर्धा तासासाठी ठेवून देणार आहोत। मसामध्ये घोल करून त्याच्यामध्ये थोडंसं तेल ओतूया। 1 टीस्पून तेल ओतले मी आणि ह्याच्यावर मी आता झाकण ठेवते। अर्ध्या तासासाठी आपण पीठ मळून ठेवलं होतं, चला पाहूया कितपत आपलं पीठ आलंय ते। छान असं पीठ आपलं आलेलं आहे। आता आपण हे थोडं आपण त्याच परातीमध्ये घेऊन पुन्हा मळूया। आता हाताला चिटकायला लागलंय, ह्यानी समजून जायचं आपलं पीठ आलेलं आहे। बऱ्यापैकी नरमही झालेलं आहे पीठ, मी थोडं घट्ट मळलं होतं। हाताला जर पीठ तुमच्या चिटकत असेल तर थोडं असं तेल घ्यायचं आणि लावायचं। छान असं पीठ आपलं आलेलं आहे, मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे। आता ह्याचे आपण छोटे लिंबाएवढे गोळे करायचे। तुम्हाला ज्या आकाराचा जेवढा पाहिजे मोठा त्या आकाराचे गोळे करा। मी एवढे घेतले आहेत लिंबा एवढे, छोटे असे मी 10-12 गोळे करून घेते आहे। मी सगळ्याच पिठाचे वडे करणार आहे। पूर्वीची लोक हे वडे रुमालाला पाणी लावून पाण्यावर थापायचे। आता आपण प्लॅस्टिकचा कागद घेतो, त्याला तेल लावून तेलावर थापतो। ज्याचा हाताचा चवडा मोठा असेल त्याचे वडे छान हातावरही थापले जातात। वडे तळण्याकरता प्रथम आपण गॅस पेटवतोय आणि त्याच्यावर मी अशी पसरट छोटी कढई ठेवलेली आहे। पॅनमध्ये आपण तेल घालत आहोत। प्रथम आपण मोठा गॅस ठेवून तेल तापून घ्यायचं आहे, तोपर्यंत आपण तिथे वडे थापून घेऊया। प्लॅस्टिकची पातळ अशी पिशवी घेतली आहे, स्वच्छ पुसून धुवून घेतलेली आहे। त्याला आता आपण असा पूर्ण पिशवीला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि त्यावर आपण हा गोळा आहे तो असा ठेवायचा आहे। पुन्हा तेलाचं बोट घ्यायचं आहे आणि असा
अंगठ्याच्या खालच्या जवळ्याने आपल्याला वडा थापायचा आहे. चारही बाजूने थापायचा, कुठे जाड नाही कुठे पातळ नाही. आपली पुरी असते त्या साईजचा वडा आपल्याला थापायचा आहे. दुसराही गोळा मी तसाच घेतला आहे. सर्व पिशवीला मी बाजूला तेल लावून घेतलेलं. तुम्हाला अंगठ्याच्या चवड्याने नाही जमत असेल खालच्या, तर तुम्ही तीन बोटाच्या साह्यानेही असा वडा थापू शकता. वडे थापायची वेगवेगळी पद्धत असते. कोणी पाण्यावर थापतं, कोणी तेलावर थापतं, कोणी हाताच्या चवड्यावर थापतं. मी हाताच्या चवड्यावरही तुम्हाला दाखवणार आहे कसे वडे करतात ते. आपण इथे दोन तीन वडे थापून घेऊया, तोपर्यंत आपलं तेल तिथे चांगलं गरम होईल. आपलं तेल तापलंय की नाही ह्यासाठी मी पिठाचा छोटासा गोळा घेतलाय, अंगठ्याने चेपलाय आणि तो मी असा सोडलाय. पहा छान असा खाली गेला आणि पटकन वर आला. छोटा असला तरी छान असा फुगलाय. आता हा आपण प्रथम असा गॅसला घालायचा आणि असं पाया पडायचं. ही पद्धत माझ्या आईने शिकवली आहे. ह्याने आपली जी आपण रेसिपी करतो ती छान होते. तेलाजवळ आपल्याला काही बाधतही नाही आणि भाजतही नाही. तुम्ही पाहिलं छोटा वडा सोडला तर किती छान तेल तापलंय. आता आपण गॅस मंद करूया आणि जे वडे आता मी थापून घेतले ते सोडूया. सोडल्या सोडल्या वडा आपला छान असा फुगलेला आहे. पाहू शकता आपली भाजणी किती छान झालेली आहे. मला काही त्याला छेडावं लागलं नाही आहे. नाहीतर वडा नाही फुगला. गेल्या एपिसोडच्या वड्यामध्ये मी दाखवलेलं आहे त्याला छेडायचं असतं. ह्याला छेडायची गरज नाही, टमकन वडे छान फुगलेले आहेत. आज आपण मंदच ठेवायचे आहे. तुम्हाला जर प्लॅस्टिकची पिशवी वापरायची नसेल तर तुम्ही तुमच्या हाताच्या चवड्यावरही हा वडा थापू शकता. ती मी पद्धत तुम्हाला दाखवते. तसंच करायचं आहे. गोळा घ्यायचा, हाताला आपल्या तेल लावून घ्यायचं आणि तो असा असा थापून घ्यायचा. पण तो उचलत राहायचा मध्ये मध्ये, कारण आपल्या हाताच्या चवड्याला मध्ये खोलगट असतो. ज्याचा चवडा हाताचा मोठा आहे त्याचा वडा छान मोठा होतो. माझा जरा छोटा असल्यामुळे माझा वडा थोडा छोटा होणार आहे. हा असा मी हाताच्या चवड्यावर थापून घेतलेला आहे. जाडही नाही आणि पातळही नाही. आता हा मी तेलात सोडते. तुमचा जर वडा फुगत नसेल तर तुम्ही हे त्याला तेलात असं डिप करायचं आणि हे ते तेल आहे त्याने असं त्याला छेडायचं, मग तो वडा फुगतो. पाहू शकता छान असा सोनेरी रंगापर्यंत आपल्याला वडा शेकून घ्यायचा आहे. तेलात सोडल्या सोडल्या माझे वडे कसे टमकन फुगले तुम्ही पाहिलंच असेल. त्याचप्रमाणे भाजणीचं पीठ जर तुम्ही केलं माझ्या भाजणीप्रमाणे तर तुमचे वडेही छान असे मस्त फुगतील.